छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील करंजखेड या ठिकाणी 1950 निजामकालीन केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापित करण्यात आली होती. या शाळेत असंख्य अशा विद्यार्थ्यांनी या शाळेच्या इमारतीमध्ये अभ्यासाचे धडे गिरवत मोठ्या पदावरती पोहोचलेत. त्याच शाळेची इमारत ऐतिहासिक धरोहर म्हणून जपणूक करण्यासाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घ्यावा आणि पुन्हा नव्यानं या शाळेचं वैभव तसेच विद्यार्थ्यांना 1950 याच इमारतीत बसून शिक्षण घेण्यात येत होते. तसेच शिक्षण आता त्या मुलांना त्या सुसज्ज अशा पुरातन असलेल्या शाळेत बसून शिक्षण घेण्यात यावं या उदात्त हेतूनं येथील शिक्षकांनी आणि शिक्षिकांनी प्रयत्न केले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून करंजखेड ग्रामपंचायत आणि 15 वित्त आयोगाचा शिक्षणावरती होणारा खर्च ज्या ठिकाणी नसताना केला आणि सध्या जिथे आता गरज आहे त्याच ठिकाणी जर खर्च केला तर नक्कीच या शाळेचं वैभव पुन्हा नव्यानं येईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांचं पटसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे आणि विद्यार्थ्यांचाही कल शासकीय शाळेकडे दर्जायुक्त शाळेकडे वळलाय. सध्या या शाळेवरती बसण्यासाठी विद्यार्थ्यांना जागा सुद्धा नाही म्हणून ती पुरातन अवस्थेत असलेल्या शाळेची इमारत अजूनही चांगल्या अवस्थेत असून त्याची फक्त दुरुस्ती जरी केली तरी असंख्य विद्यार्थी या ठिकाणी बसू शकतात. याचा विचार ग्रामपंचायत यांनी केला तर नक्कीच पुरातन असलेली इमारत पुन्हा नव्यानं त्या अवस्थेमध्ये येऊ शकते. या शाळेनं असंख्य विद्यार्थी घडविले आहेत, त्यांनी थोडेसे जरी या शाळेकडे लक्ष दिलं तर नक्कीच तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू असंही आवाहन यावेळी शिक्षिका घुगे यांनी केलंय. नमस्कार, मी अंगणवाडी सेविका करंजखेड तरी मॅडम जिल्हा परिषदला घुगे मॅडम म्हणून आलेल्या आहेत. या शाळेची दुरवस्था फारच वाईट झालेली होती, जी बंद होणार होती ती शाळा त्यांनी खूप छान प्रकारे चालू केली आहे. तरी पण त्यांनी आता जो वर्ग वाढवलेला आहे त्या वर्गाचे विद्यार्थी आज 55 गेली आहेत, अजून पुढे ते 100 जातील. त्यासाठी बसण्यासाठी दुरवस्था जी इमारत आहे ती इमारत लवकरात लवकर चांगली याच्यामध्ये सुधारून द्यावी. आणि जे कोणी मला असं वाटते की 1950 किंवा त्यानंतरच्याही काही पिढी असेल ती चांगल्या चांगल्या पोजवर आहात. जे काही आहात तुम्ही आज या शाळेमुळे आहात, तरी त्या शाळेची तुम्ही थोडंसं हे करा की ज्या शाळेचा आज मृत अवस्था आहे तिला तुम्ही जिवंत अवस्थेत कराल. तिथे पण खळखळ आणि खेळखळायचा आवाज, हसण्याचा कुदण्याचा खेळण्याचा आवाज परत घुमायला हवा. ज्या कंडिशनमध्ये तुम्ही होतात तसेच तुमचेही हे लहान लहान मुलं इथे खेळावीत यासाठी या शाळेसाठी तुमचं योगदान मोठ्या प्रमाणात द्या, जेणेकरून तुम्हालाही आपण जे काय म्हणतो गेट आउट म्हणजे आपण भेटतो मैत्रमैत्रिणी तसेच तुम्ही परत या आणि परत तुमच्याही सहकार्य मुलांना द्या. तुम्ही त्यामध्ये थोडंसं बालपण तुमचं आठवा आणि त्यांच्याशी तुम्ही खेळण्या बसण्याचा आनंद घ्या, एवढीच हात जोडून विनंती करते. माझा विषय असा आहे की ही जी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा प्राथमिक करंजखेडा ह्या गावची जी 1950 ओपनिंग आहे आणि ती कुठेतरी बंद पडलेली शाळा होती. इथं खूप अशा अशी अवस्था होती शाळेची की आतमध्ये खूप असे झाडी झालेली होती आणि खूप अशी घाण होती. परंतु आम्ही असं ठरवलं की आमच्याकडे आता सध्या पटावर 53 विद्यार्थी आहे आणि ते शिक्षण घेत आहेत, पण त्यांना बसण्यासाठी पुरेशी अशी जागा उपलब्ध नसल्यामुळे आणि इथलं जे गावचं वैभव आहे जे गेलं होतं, तर ते आम्ही असं माझ्या सहकारींनी मी असं ठरवलं की आपण ही शाळा चालू करू. तर आम्ही हे जे काही जो उपक्रम राबवतोय किंवा हा कार्यक्रम घेतोय तर हा फक्त मुलांचा कुठेतरी या शाळेत जो आवाज घुमत होता आणि तो कुठेतरी थांबला होता, तर तो पुन्हा ह्या शाळेमध्ये त्यांचा बालगोपालांचा आवाज घुमावा आणि त्यांना बसण्याची चांगली आसन भेटावं एवढीच आमची आहे. आणि प्रशासनाला एवढीच विनंती करते, गावकऱ्यांना सर्वांना एवढीच विनंती करते की त्यांनी या शाळेकडे लक्ष द्यावं आणि जी इमारत जी बंद पडली आहे जिची दुरवस्था झाली आहे ती त्यांनी सगळ्यांनी मिळून चालू करावी एवढीच प्रशासनाला विनंती करते. NTV News मराठी कन्नड संभाजीनगर.